केसरीवाड़ा सार्वजनिक गणेशोत्सवाला टिळक पंचांगानुसार 21 ऑगस्टला सुरुवात करण्यात आली. येत्या 19 सप्टेंबर पासून खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. मात्र केसरी गणेशोत्सवाला टिळक पंचांगानुसार आजपासूनच सुरुवात करण्यात आली. याचे विसर्जन मात्र 29 सप्टेंबरलाच होणार आहे. केसरीचे रोहित टिळक यांनी सपत्नीक पूजा करून गणपतीची प्रतिष्ठापना केली. यावेळी दीपक टिळक उपस्थित होते. प्रतिष्ठापनेपूर्वी श्री गणेशाची रमणबाग चौकातून मिरवणूक काढण्यात आली. पालखीतून गणेशाची मिरवणूक काढण्यात आली. नगारा पथक आणि बँड पथक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यंदा अधिक महिना आल्याने टिळक पंचांगानुसार एक महिना आधीच गणेशाचे आगमन झाले आहे. यंदा गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी टिळक पंचांगानुसार गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आल्याचे दीपक टिळक यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, एक महिना अगोदर बसतो आहे, कारण काय आहे? शुद्ध पंचांगाची चळवळ ही गेले काही वर्ष सुरू होती. प्रामुख्याने लोकमान्य टिळकांचे गुरु केरूनाना छत्रे यांनी ते लक्षात आणून दिलं की जे पंचांग पूर्वीच्या काळी चालू होतं त्या पंचांगाचं जे गणित होतं त्यात खूप फरक होता. आणि त्याच्यामुळे ज्यावेळी अमावस्या आपण म्हणू किंवा ग्रहण म्हणू त्यावेळेला ग्रहण किंवा अमावस्या होत नसे हा पंचांगातला दोष हा संपूर्णपणे काढून टाकणं याच्याकरता अनेक वेळेला पंचांग समितीच्या सगळ्या लोक एकत्र आले आणि महाराष्ट्रापुरतं तरी त्या सगळ्यांनी अनेक गोष्टीत एकमत केले. आज जरी थोडा फरक राहिला असला तरी तो थोडा फरक हाच आहे की कुठून सुरुवात करायची आणि कुठल्या ग्रह हा प्रथम ग्रह धरायचा, त्याच्यामुळे चार ऐनावशाचा फरक अजून राहिलेला आहे. पण तो जरी राहिला असला तरी बाकीचे सगळे फरक हे 1919 म्हणजे लोकमान्य जायच्या अगोदर का 1920 सांगलीला जे काही पंचांगकर्त्यांचं त्या ठिकाणी एकत्र आले आणि संमेलन झालं, या संमेलनात ते उरलेले सगळे फरक काढून टाकण्यात आले आणि हे एक पंचांग झालं. याच्या पुढेही खरं म्हटलं तर या सगळ्या पंचांगकर्त्यांनी एकत्र येऊन जर शुद्ध पंचांगाची किंवा सूक्ष्म पंचांग की ज्या याच्यात बारीक सारीक सुद्धा फरक असता उपयोगी नाही हा फरक जर काढून टाकला तर निश्चितपणाने एका पंचांगाने सगळेजण चालू शकतील. त्यावेळी लोकमान्य होते ते करू इच्छित होते हे सगळं, पुढे त्या तऱ्हेचे प्रयत्न फारसे झाले नाहीत, त्याच्यामुळे ती चळवळ अजून अधुरी आहे असं म्हटलं तर किंवा अपुरी आहे असं म्हटलं तर भागव होणार नाही. विसर्जन सगळ्यांबरोबर आम्ही करणार आहोत, पण लोकमान्यांनी गणेशोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून सुरू केला की ज्या याच्यात लोक हे महत्वाचे, आणि लोक जर महत्वाचे असतील तर लोकांबरोबर राहा हे त्यांनी सातत्याने, म्हणजे आम्ही जेव्हा याचा प्रश्न आला मिरवणूक दुसऱ्या रस्त्याने नेण्याचा की त्याच्यामुळे मिरवणुकीचा वेळ कमी होतो का काय, आम्ही टिळक रोडने जायला तयार झालो, पण परत आम्ही लक्ष्मी रोडलाच येऊन थांबतो. बाकीचे जेव्हा मानाचे गणपती जातात त्यांच्या बरोबर जातो, कारण लोकांना सोडून तुम्ही जायचं नसतं, लोकांच्या बरोबर राहायचं असतं. आणि आजही सगळी मंडळं, सगळे प्रश्न असतील किंवा अनेक प्रश्न सगळ्या मंडळांना भेडसावत असतात, सगळी मंडळं ही एकत्रित असतात आणि एकत्रित राहणं सगळ्यांनी, सर्व लोकांनी एकत्रित राहणं हे त्यातलं महत्वाचं भाग.